हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यानंतर निलेशने चिकन बर्गर विकायला सुरुवात केली. वेगवेगळ्या पद्धतीचे चिकन बर्गर अगदी 100 रुपयाच्या आत निलेशकडे मिळतात. चला तर मग पाहुयात कुठे आहे निलेशचं हे नेमकं दुकान. स्नॅक्स ऑन व्हील्स ही एक स्टार्टिंग मी बेसिक एक विचार केलेला आहे की मला बर्गर्स आणि रोल्समध्ये एक इंटरेस्ट होता. मी हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट आहे, हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे, डिप्लोमा केला आहे. त्यानंतर मी एक स्टार्टिंग केलं होतं बट ते नाही चालू झालं. एक स्टार्टिंग केलं होतं मी बट ते चालू नाही, म्हणजे नाही सक्सेस झालं. मग मी विचार केला की एकट्याने करूया. तर स्नॅक्स ऑन व्हील्स मी हे स्वतःचा कॉन्सेप्ट आहे, ज्याच्यामध्ये बर्गर्स भेटतात स्ट्रीट स्टाईल आणि रोल्स भेटतात स्ट्रीट स्टाईलमध्ये. स्ट्रीट म्हणजे जे नॉर्मली स्ट्रीटवरती लोक खातात वेगळं वेगळं, त्यासाठी मी एक विचार केला की वेगळं काहीतरी द्यायला पाहिजे. त्यासाठी मी एक विचार केला एक मॉडर्न आणि एक इंडियन ट्विस्ट जो फ्युजन पाहिजे लोकांना, ते पण स्ट्रीटमध्ये. तर ते मी एक कॉन्सेप्ट चालू केला. माझ्याकडे चिकनमध्ये आहे, एगमध्ये आहे. चिकनमध्ये सगळ्यात जे बेस्ट सेलर आहे ते आहे जे 50 रुपीज आहे, जे आहे चिकन ग्रिल चिकन बर्गर आहे. त्यानंतर तुम्हाला चीजी खायचं असेल तर चिकन चीज बर्गर आहे. तो ग्रिल चिकन असणार आहे, फक्त चीज असणार त्यामध्ये, चीजी फ्लेवर असणार, चीज सॉस असणार त्यामध्ये, व्हेजीज असणार आणि बन्स आम्ही फ्रेश असणार, चिकन फ्रेश असणार, सगळं तुमच्या समोर बनणार, लाईव्ह बनणार. बस त्यामध्ये अजून पेरी पेरी आहे जे स्पायसी आणि टँगी असणार. बार्बिक्यू आहे, बार्बिक्यू फ्लेवर असणार त्यामध्ये, सॉस असणार बार्बिक्यू, चीज सॉस असणार त्यामध्ये. आणि डबल पॅटी बर्गर आहे, डबल पॅटी असणार त्यामध्ये 70 रुपीजमध्ये ओनली. हे कुठे भेटत नाही, 70 रुपीज ओनली आपल्या इकडेच भेटतात. स्टार्टिंग आहे 30 रुपीजपासून आहे ते माझ्याकडे 90 रुपीजपर्यंत आहे. 30 रुपीजमध्ये आपल्याला चिकन पाव भेटतं. चिकन पाव म्हणजे चिकन पॅटी असणार आहे, देसी स्टाईल वडापाव बोलू शकतो आपण, पण ते फ्राईड नसणार, त्याला आपण तवा फ्राय करणार आहे. त्यामध्ये चटणी असणार, सॉसेस असणार, मेयोनीज असणार, ऑनियन असणार, तर ते आहे. नंतर त्यानंतर एग रोल आहे, 40 रुपीजपासून स्टार्ट आहे ते. आणि चिकन बर्गर जे आहे, बर्गर स्टार्टिंग आहे ते 40 रुपीजपासून स्टार्ट आहे, जे एगवाला एगपासून असणार एगवाला बर्गर असणार, त्यानंतर चिकनवाला बर्गर असणार. फॅमिलीचा भरपूर सपोर्ट आहे, माझी आई आहे, बहीण आहे, मी आहे, वडील नाही आहेत, वडील म्हणजे एक्सपायर झाले भरपूर पहिलेच. आईचं भरपूर सपोर्ट आहे, इकडच्या एरिया लोकांचा भरपूर सपोर्ट आहे आणि मित्रांचा भरपूर सपोर्ट आहे. असे भरपूर सपोर्ट्स आहेत त्यामुळे चालू आहे आणि अजून पुढे पण चालत राहणार आणि तुमच्या लोकांच्यामुळे अजून चालू, अजून पुढे अजून सक्सेस होऊ शकतो, त्यामुळे ते तसं चालू आहे. वर्ष ना झाले आहेत, 7 मंथ झाले आहेत, 7 मंथपासून मी स्टार्ट चालू आहे. ठाण्यातील ढोकळी नाका येथे निलेशचा हा छोटासा स्टॉल आहे. खरंतर निलेश हा मेहनती तरुण, स्वतःच्या हाताने हे सर्व पदार्थ बनवतो आणि ग्राहकांना तो खायला देतो. नुपूर पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई.